नमस्कार मी वसुंधरा काशीकर तयारी दहावीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत काल आपण चर्चा केली होती भूमिती या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे इंग्रजी आणि इंग्रजी या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलच्या अमिता भागवत मॅडम अनेक वर्ष इंग्रजी अध्यापनाचा त्यांचा अनुभव आहे आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम तुमचं आयबीएन लोकमत मध्ये मनापासून स्वागत थँक्यू सुरुवातीला तुम्हाला सांगते की या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की कमी वेळामध्ये आता कशी परीक्षेची तयारी करायची आणि इंग्रजी विषय म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते खूप की आपली भाषा नाही आहे मातृभाषा नाहीये तर काय टिप्स द्याल काय सांगाल की आता शेवटच्या वेळामध्ये कसं विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा काय करावा हा आता तू जे म्हणालीस की इंग्रजी विषयाची भीती वाटते पण आजकाल अशी काही भीती वाटत नाही कारण आजकाल पेपरचं स्वरूप सो इतकं सोपं झालंय पॅसेजेस दिलेले आहेत म्हणजे ऍज गुड एज इट इज ओपन बुक एक्झाम त्याम। त्यामुळे बघायचे आणि त्याच्यातून उत्तरं शोधून लिहायची त्यामुळे फार भीती अशी नाही वाटत आहे मुलांना फक्त जाण्यापूर्वी म्हणजे मला असं वाटतं की प्रिलिम्स झाल्यानंतर मुलांचं टेक्स्टबुक वाचन होत नाही त्यांचे फक्त क्वेश्चन आन्सर्स रिडिंग किंवा कॉम्पोजिशन्स रायटिंग पेपर रायटिंग एवढंच चालू असतं तर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा टेक्स्टबुक त्यांनी काळजीपूर्वक वाचावं वा, थरली त्याचं वाचन होणं आवश्यक वा, आहे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे कम्युनिकेशन स्किल पर्यंत त्यांनी ते वाचायला हवं जेणेकरून त्यांना ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी टेक्स्टबुकमध्ये मॅटरवाईज सांगितलेल्या असतात त्या त्यांना स्पष्ट होतील मॅडम पेपरमध्ये जर आपण बघितलं पॅटर्न तर आपल्याला असं दिसतं की पुस्तका बाहेरचे काही उतारे येतात बरोबर त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे याच्याबद्दल आपण बोलूया आपल्याला एक फोन आलेला आहे प्रमोद पाटील नंदुरबारहून बोलतोय प्रमोद तुझा प्रश्न विचार मॅडम नमस्ते नमस्ते प्रमोद प्रश्न विचार तुझा मला प्रश्न असा आहे की मला इंग्लिश विषयात थोडा अवघड जातो मग अभ्यास कसा करायला पाहिजे आणि दुसरा प्रश्न आहे की ग्रामरचा अभ्यास कसा करायला पाहिजे हा पेपर अवघड जातो असं तू म्हणालास खरं तर पेपर अवघड जाण्याचं काही कारण नाहीये तुझ्यासमोर पुस्तकच आहे पॅरेग्राफ मध्ये तुला ते बघूनच आहे त्यामुळे प्रश्न वाच तू दिलेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच पॅरेग्राफ मध्ये वाचन सुरू कर उत्तर मी आलं की वाचन थांबव ते उत्तर लिहून काढ आणि पुढच्या प्रश्नाकडे जा तू असं सराव तसाच तशाच पद्धतीने केलास म्हणजे पेपर्स तू वेगवेगळे सोडवलेले असतील तर त्या पेपर्समध्ये पण तुला या पद्धतीने सराव करणं सोपं जाईल आणि तुझा पुढचा प्रश्न ग्रामरच्या संदर्भात होता तर टेक्स्टबुकमध्ये जे ग्रामर फोकसचा जो भाग आहे तर प्रत्येक लेसन्सच्या खाली तुम्हाला तो ग्रामर फोकस भाग तो तो चा भाग दिलेला आहे तर तो तू काळजीपूर्वक कर ज्याच्यामध्ये व्हॉइसची प्रॅक्टिस असेल क्वेश्चन टॅग्स असतील डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असेल वेगवेगळे कन्वर्जन्स असतील ग्रामर बद्दल थोडंसं विस्ताराने आपण बोलू भूषण पाटील जेव्हा बोलतोय आपल्याशी भूषण तुझा प्रश्न विचार जे आपलं ग्रामर म्हणजे हा भूषण प्रश्न विचार तुझा आ, जे ग्रामर मधले वाक्य चेंज द व्हॉइस कसा करायचं त्यांनी विचारलेला आहे मॅडम चेंज द व्हॉइस करण्यासाठी मुळात टाइप ऑफ सेंटेन्स माहिती असणं आवश्यक आहे एकदा वाक्य प्रकार कळला की त्याच्यातलं सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे जर फाइंड आउट करता आलं तर मग मुलांना त्याची कन्व्हर्जन करता येऊ शकते कारण पॅसिव्ह व्हॉइसचं एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं दॅट इज टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब hmm. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि टू बीचं क्रियापद हे जर लक्षात आलं क्रियापद शोधलेलं असेल फॉर एक्झाम्पल पास्टेन्स असेल तर मग ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल आणि मग टू बीचं क्रियापद येईल क्रियापदाचं पास पार्टिसिपल असेल आणि मग एजंट नावून येईल मॅंगो हे साधं वाक्य घेतलं मॅगो इज इटन मॅडम थोडंसं ग्रॅमर बद्दल आपल्याला ग्रामर बद्दल आलेले काय येतं ग्रामर मध्ये क्वेश्चन टॅग येतो जो, जो मुलांना सगळ्याच मुलांना खरं तर सोपा जाणारा प्रश्न आहे थोडीशी त्याची तयारी केली कारण एकतरी क्वेश्चन टॅगचं वाक्य त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आवश्यक असतात म्हणजे विल नॉट असेल तर वोंट हे करता यायला पाहिजे तर क्वेश्चन सगळ्या क्वेश्चन साठी जर त्यांनी कॉन्ट्रॅक्टेड ची तयारी करून ठेवली इज नॉट इजंट आर नॉट आर तर त्या पद्धतीने त्यांना ते सोपं जाऊ शकतो मॅडम याबद्दल आपण प्रिया देशमुख आपल्याशी बोलतोय ठाण्याहून प्रिया प्रश्न विचार तुझा मला ना रायटिंग स्किल कठीण जात जरा आणि रसून जरा नाही हा बोल मला रायटिंग स्किल कठीण जात आणि वसुंधराताईना ही विनंती की मध्ये मध्ये कोणाचा फोन नाही आला तर त्यांनी मॅडमला रायटिंग स्किल जरा विचारावं <laughs> अगदी अगदी तुझ्या प्रश्नाचं उत्तर जरा वेळ अर्धा तास तास आम्ही तसा प्रयत्न करू प्रिया तू पाहतेस आमचा कार्यक्रम तुला फायदा होतोय धन्यवाद रायटिंग स्किलचा प्रश्न होता मॅडम रायटिंग स्किल मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर सिक्स आणि सेव्हन हा रायटिंग स्किल वर आधारित आहे आणि सिक्स मध्ये दोन कॉम्पोजिशन्स लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये दोन कॉम्पोजिशन्स लिहायचे तर आपण सराव केलेला जो कॉम्पोजिशन असेल कारण ऑप्शन्स मुलांना आहेत म्हणजे फॉर्म नॉर्मल इनफॉर्मल लेटर्स आव्या प्रश्नात येणारच आहे स्टोरी रायटिंग किंवा कॅरेक्टर स्केच रायटिंग या प्रकारचे प्रश्न असणारच आहेत तर त्यापैकी आपल्याला जे जा सोपं जात त्याचा जास्तीत जास्त सराव जो जा मुलांनी केला तर रायटिंग स्किलची तयारी होऊ शकते फक्त बेसिकली आधी तुम्हाला हे कळलं पाहिजे की मला काय चांगलं जमत आहे आणि त्याच्यासाठी सरावच आवश्यक आहे सराव आवश्यक आहे मॅडम रायटिंग स्किल बद्दल आपण प्रियानी म्हटलं तसं बोलूयात पुन्हा प्रशांत जाधव साताऱ्याहून आपल्याशी बोलतोय प्रशांत प्रश्न विचार तुझा पॅरेग्राफ रायटिंगवर पॅरेग्राफवर जास्त भर द्यावा का ग्रामरवर पॅरेग्राफ वर जास्त भर द्यावा कारण पॅरेग्राफ रायटिंग हे चाळीस मार्कांसाठी येणार आहे दोन सीन पॅसेजेस आहेत दोन अनसीन पॅसेजेस आहेत हे चाळीस मार्कांसाठी असणार आहे त्यामुळे त्याच्यावर भर नक्कीच जायला हवा पॅराग्राफ रायटिंग परीक्षित शहा पनवेलहून आपल्याशी बोलतोय परीक्षित प्रश्न विचार तुझा मला किती बद्दल येऊ शकतात आणि त्याबद्दल स्पष्टीकरण द्याल का पुन्हा एकदा विचार परीक्षेत आम्हाला ऐकून नाही आला नीट चेंज द डिग्री चेंज द डिग्री हा एकाच मार्कासाठी येऊ शकतो आणि त्याच्यासाठी मुळात पॉझिटिव्ह कंपॅरिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची वाक्य टेक्स्टबुक मध्ये आलेली आहेत तर टेक्स्टबुक मध्ये जी दिलेली वाक्य आहेत त्यांचा सराव जरी केला तरीच पुरेसा होणार आहे एकूण मॅडम टेक्स्टबुक खूप महत्वाचा आहे टेक्स्टबुक वाचन खूपच महत्वाचं आहे ग्रामरच्याही तयारीसाठी किंवा पॅसेज तयारी। प्रश्न येतात त्याच्या तयारीसाठी सुद्धा प्रियाचा थोडासा प्रश्न आणि मला वाटतं अनेक विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल बाबतचा प्रश्न आहे थोडा मॅडम विस्ताराने सांगा कशी रायटिंग मध्ये आता काही मुलांना फॉर्मल लेटर खूप चांगलं लिहायला येऊ शकतं त्यांना खूप चांगलं ते जमतं आणि काही मुलांना इनफॉर्मल लेटरमध्ये ते कम्फर्टेबल असतात तर इनफॉर्मल लेटर लिहिताना त्याचा फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट प्रत्येकच पत्रासाठी खूप आवश्यक आहे त्याची तयारी म्हणजे ऍटलिस्ट तो फॉर्मॅट करेक्टली त्यांनी प्रेझेंट केलेला असायला पाहिजे आणि मग पॉइंट्स uh, दिलेले असतातच hmm. त्या पॉइंट्सच्या आधारे जरी एक एक वाक्य लिहित गेली मुलं hmm. तरी सुद्धा त्यांना दोन मार्क्स पैकी मिळू शकतात फॉर्मॅटला मार्क्स असतील हो, साठी अर्धा ते एक मार्क असते पूजा कुलकर्णी बोलते पुणे आपल्याशी पूजा प्रश्न विचार तुझा हॅलो माझा प्रश्न असा होता की आपण जेव्हा डी सेक्शन लिहितो hmm. तेव्हा तो कशा पद्धतीने असावं डी सेक्शन कशा पद्धतीने लिहायचा डी सेक्शन ग्रॅमरचा किंवा रायटिंग जो डी सेक्शन आहे तर रायटिंग स्किल साठी पुन्हा तेच की प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर असायला पाहिजे प्रत्येक नवीन कॉम्पोजिशन नवीन पानावर असायला पाहिजे आणि सहाव्या प्रश्नामध्ये दोन कॉम्पोजिशन लिहायचे आहेतच आणि सातव्या प्रश्नामध्ये दोन कॉम्पोजिशन लिहायचे आहेतच प्रसाद सोनार अहमदनगरहून आपल्याशी बोलतय प्रसाद तुझा प्रश्न विचार प्रसाद तुझा प्रश्न विचार हॅलो हा प्रसाद तुझा प्रश्न विचार फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं का फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच डायरेक्टली आयडेंटिफाय करायला नसतं पण तुम्हाला सिमिलीची उदाहरणं लिहा म्हणजे ॲज लाइक like, ॲज असं एखादं उदाहरण लिहा लिहायला येऊ शकतं त्याचं नाव लिहायला येत नाही मराठी माध्यमाच्या मुलांना फिगर ऑफ स्पीच लिहायला येत नाही श्वेता धुपकर पुण्याहून बोलते आपल्याशी श्वेता प्रश्न विचार तुझा हॅलो श्वेता मला सी आणि डी क्वेश्चन जे असतात पॅरोग्राफ तिथले लिहिले ते अवघड जातात तर त्याच्या मी काय करू हाँ, बी, हाँ, बी हा बी हा बी क्वेश्चन हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे जो टेक्स्टबुकवरच आधारित आहे बरीच मुलं हा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पॅरेग्राफमधल्या ओळीच्या ओळी उतरवून काढतात आणि लिहितात अर्थात अगदीच काही येत नसेल तर त्या ओळी लिहिल्या तरी चालतील पण प्रश्नाची भाषा जी असेल किंवा प्रश्नाची जी कन्स्ट्रक्शन असेल त्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी उत्तर लिहिणं अपेक्षित असतं आणि ते उत्तर पूर्ण करावं फॉर एक्झाम्पल भायनी सुरू होणारा प्रश्न असेल तर मुलांचं उत्तर बिकॉजनी सुरू होतं असं न करता स्टेटमेंट त्याच्यामधलं जे क्वेश्चन मध्ये जे अपेक्षित आहे ते लिहून मग बिकॉज सो अँड सो असं लिहिणं गरजेचं आहे आणि सेल्फ रिस्पॉन्स हा प्रश्न मुलं बऱ्याचदा सोडून देतात की तो न समजल्यामुळे किंवा काय लिहावं हे न कळल्यामुळे तर त्यांनी काहीतरी तिथे लिहिण्याचा प्रयत्न करावा त्याला रिस्पॉन्स दिल्यामुळे त्यांना अर्धा तरी मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतो आणि त्याची तयारी टेक्स्टबुकच्या आधारे होऊ शकते बिफोर यु लिसन हा पार्ट जो आहे तो त्यांना याच्यासाठी तयारी करायला मदत करेल आणि चेक युअर अंडरस्टँडिंग मध्ये काही प्रश्न असे आहेत ज्याच्यामध्ये सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन्स दिलेले मॅडम सेल्फ रिस्पॉन्स हा जो प्रश्न आहे तो नुसता उत्तर देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला मार्क्स आहेत सुद्धा मार्क्स मार्क आहे सोहम जाधव आपल्याशी हो बोलतोय अहमदनगरहून सोहम प्रश्न विचार तुझा हॅलो डिग्री चे कशी कसे डिग्रीच पुन्हा विचारलंय अच्छा डिग्रीसाठी पुन्हा पॉझिटिव्ह कम्पॅरिटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे गुड बेटर बेस्ट हे माहिती असायला पाहिजे व्हेरी फ्यू ची कन्स्ट्रक्शन असते म्हणजे वन ऑफ द कन्स्ट्रक्शन असलेलं पण वाक्य त्याच्यामध्ये येऊ शकतं लाईक मुंबई इज वन ऑफ द क्राऊडेस्ट सिटी इन इंडिया असं वाक्य असेल तर ते व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज क्राऊडेड ॲज असं करता येऊ शकतं अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला वाक्य टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत म्हणजे सरावासाठी ग्रामर फोकस बघणं हे खूपच जास्त आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायलाच लागणार पुन्हा मॅडमनी सांगितलेलं आहे की ग्रामरचा सराव पुस्तकातून करा मानसिंग धनवडे कोल्हापूरून बोलतोय आपल्याशी मानसिंग प्रश्न विचार तुझा हॅलो मॅडम हा मानसिंग प्रश्न विचार तुझा हॅलो मॅडम एसी कोणता महत्वाचा आहे इंग्लिशला निबंध कोणता महत्व निबंध कोणता महत्वाचा असं नाही कारण तुम्हाला दोन चार कॉम्पोजिशन्स तर लिहायचे आहेत आणि सगळेच लिहायचे आहेत कोणताही कॉम्पोजिशन तुम्ही सोडून देणार नाहीत की काही जमत नाही म्हणून ॲटलीस्ट जी काही आउटलाईन किंवा जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सच्या मदतीनं जे सोपं आपल्याला वाटेल ते लिहिण्याचा चा प्रयत्न तरी करावा कारण काहीतरी लिहिलेलं असेल तर तुम्हाला एखादा मार्क मिळू शकतो तुम्ही काहीच लिहिलेलं नसेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाही अगदी मॅडम ही खूप महत्वाची सूचना तुम्ही विद्यार्थ्यांसाठी केली आहे की काहीही न लिहिण्यापेक्षा काहीतरी सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याला निदान अर्धा किंवा एक मार्क सुद्धा मिळू शकतो आपल्याला खूप फोन येतात आहे विद्यार्थ्यांचे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शंकांचं समाधान करण्यासाठी मॅडम आपल्या सोबत आहेत पण इथे आपण ब्रेक घेणार आहोत पहा फक्त आयबीएन लोक मध्ये